इकडनं समोरून येऊन चालतो नाही. तुम्हाला ऑपरेशन करायचं सांगितलं नमस्कार. मी प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे, धाडस सामाजिक संघटना, जळगाव जिल्हा अध्यक्ष. आज भोकर तालुका जिल्हा जळगाव येथे आम्ही भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या शिबिरामध्ये अँजिओग्राफीच्या तपासणी असतील, अँजिओप्लास्टीच्या पूर्व तपासणी असतील, नाक कान घसेच्या तपासणी असतील, मोतीबिंदूचं असेल, हाडांचे विकार असतील, नंतर बालरोग, कर्करोग, नंतर हार्निया असेल, असे विविध प्रकारचे आजार एकाच छताखाली आम्ही इथे गोदावरी फाउंडेशन यांच्यामार्फत इथे आयोजित केलेलं आहे. त्यानंतर रुग्णांची तपासणी करत असताना मोफत आम्ही ECG इथे दिलेला आहे. 2D इकोचा रिपोर्ट आम्ही इथे दिलेला आहे आणि हे रिपोर्ट समजा काही सस्पेक्टेड जर आले तर पुढील तपासणीसाठी त्यांना गोदावरी फाउंडेशन इथे आम्ही मोफत शस्त्रक्रियेसाठी आम्ही पाठवणार आहोत. आता उदाहरणार्थ हा जो रिपोर्ट आहे सुनंदाबाई सोनवणे यांचा आम्ही ECG आणि 2D इको रिपोर्ट काढलेला आहे. यांचा जो सस्पेक्टेड रिपोर्ट आलेला आहे तर पुढील शस्त्रक्रियेसाठी गोदावरी फाउंडेशन येथे 13 तारखेला आम्ही पाठवणार आहोत. ताई तुम्ही जे तपासणी वगैरे केला तुम्हाला काही इथे पैसे वगैरे लागले का? नाही. तुम्हाला काही लागले का दादा पैसे वगैरे? तर गोळ्या औषधीसुद्धा आपण या आरोग्य शिबिरामध्ये मोफत देत आहोत.
तर पंचकृषीमध्ये नव्हे तर जळगाव तालुक्यामध्ये एकमेव आपलं असं शिबिर आहे की तिथे आपण तपासणीसुद्धा मोफत करतो, गोळ्या औषधीसुद्धा मोफत करतो, आणि पुढील शस्त्रक्रिया ज्या डॉक्टरांनी सांगितलेल्या असतील, मग ते अँजिओग्राफी असेल, अँजिओप्लास्टी असेल, नाक कान कशाच्या शस्त्रक्रिया असतील, किंवा गर्भपिशवीचे ऑपरेशन असतील, किंवा हर्निया असेल, किंवा अपेंडिक्स असेल, किंवा विविध प्रकारच्या ज्या काही समस्या असतील त्या आपण मोफत इथे शस्त्रक्रिया करणार आहोत. आणि या शिबिराचा लाभ घेण्यासाठी पंचकृषीतून विविध गावातून इथे लोकांनी सहभाग घेतला, त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. व येणाऱ्या काळामध्ये सुद्धा जे काही रुग्ण असतील की त्यांना दवाखान्यापर्यंत पोहोचण्यासाठी पैसे नसतात किंवा डॉक्टरांची फी भरायला पैसे नसतात, त्यांच्यासाठी ही सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत. भविष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता, जेणेकरून जो गरजवंत रुग्ण आहे त्याला म्हणजे शस्त्रक्रिया मोफत करता येईल व त्याचं आरोग्य कसं चांगलं असेल याच्यासाठी आमची ही जी संपूर्ण टीम आहे, संपूर्ण टीम याला सहकार्य करेल. धन्यवाद.